समान गुणवत्ता समान परिणाम नामांकित कंपन्यांची जेनेरिक औषधं मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स। आता औषधं झाली अगदी स्वस्त, औषधे खरेदीवर 10-70% सूट। म्हणूनच एक वेळ अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष खात्री करा। ठिकाण श्री जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, शॉप नंबर 8 पडताळणी मार्केट, मार्केट यार्ड समोर, नाशिक पुणे हायवे संगमनेर। संपर्क 95611 611 88 आणि 27 1856 57 87। एक बातमी प्रसारित करण्यात आली की अर्बन बँकेमध्ये जे काही भ्रष्टाचार चालू आहे त्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मिटवण्यासाठी राजेंद्र गांधींनी 50 लाखाची खंडणी मागितली असा एक आरोप आशुतोष लांडगे या व्यक्तीने केला होता। मी तसंच पूर्ण नगर कराला, नगर जिल्ह्याला नव्हे महाराष्ट्राला माहिती आहे की मी गेल्या 10 वर्षापासून अर्बन बँकेच्या लढाईमध्ये लढत आहे, पुराव्यानिशी लढत आहे। कागद मी कुठलंही बोलतो, कागदपत्रांनिशी बोलतो। त्यामध्ये मला खूप धमक्या आल्या, मागं खूप काय झाले, परंतु मी कधी नाही हटलो, कुठल्या प्रलोभनात आलं नाही। हा जो आशुतोष लांडगे आहे हा अर्बन बँकेमध्ये स्वतः थकबाकीदार आहे, त्यांनी 6 कोटीचं कर्ज आधी घेतलं होतं, ते थकलं, त्याची मुदत संपायच्या आत परत त्याला 3 कोटी आणखी वाढून दिल्यात आले। 3 कोटी वाढून देताना कुठेही त्याचं मॉर्गेज घेण्यात आलं नाही, कुठं जामीनदाराच्या सहाय्या घेण्यात आले नाही आणि हे कर्ज मंजूर होण्यापूर्वी त्याला पैसे देण्यात आले होते। म्हणजे अशा प्रकारे बँकिंगमध्ये कुठेही मान्यता नसलेला भ्रष्टाचार हा आशुतोष लांडगे आणि त्याचा जे बॉस आहे किंवा त्याचा जो सूत्रधार आहे मेन खासदार दिलीप गांधी, माजी खासदार दिलीप गांधी, हे मिळून तिथं नंगा नाच करत आहेत। याविषयी मी पुराव्यानिशी आवाज उठवत होतो त्यांच्या पायाखाली। आता प्रशासक आल्यामुळे काय झालं, त्यांना बँकेचे कागदपत्र हेराफेरी करता येत नाही, कागदपत्र बदला येत नाही, त्यामुळे ॲक्च्युअल कागद आता माझ्या हातात यायला लागले। ते माझ्या हातात जसे ॲक्च्युअल कागद यायला लागले मी मागणी करतो, रोज बँकेला पत्र देतो, बँकेकडे ते रेकॉर्ड आहे की राजेंद्र गांधी रोज लोकशाही मार्गाने जाऊन तिथं पत्रव्यवहार करतो आणि कागद घेतो। त्या कागदावरून असं सिद्ध होत चाललं की या अर्बन बँकेचा जो काही हा आज 110 वर्षाची आपली वैभवशाली बँक होती, त्या बँकेला जी भ्रष्टाचाराची कीड लागली होती त्याच्यामध्ये चेअरमन दिलीप गांधी, मी स्पष्ट सांगतो तत्कालीन चेअरमन दिलीप गांधी व आशुतोष लांडगे यांचा सर्वात मोठा हात आहे आणि मी आज त्याचे सगळे पुरावे आणले होते इथं। परंतु काय म्हणतात ना, सत्याचा सामना करणं सोपं नसतं, एकट्याला गाठून मारणं सोपं आहे परंतु पब्लिकमध्ये येऊन सत्याचा सामना करणं किती अवघड आहे ते आज सगळ्या जनतेसमोर आलेलं आहे। त्यामुळे आता जनतेला मी वेगळं काही सांगायची गरज नाही राहिलेली आणि माझा आल्हाडा आहे, आल्हाडा मी शेवटपर्यंत नेणार। माझी भक्त तिथं बसलेल्या प्रशासकांना विनंती आहे, आता आशुतोष लांडगेंनी 2017 घोटाळा केला, एक त्यांनी खात्यात पैसे न भरता अक्षरशः कर्मचाऱ्यांना दमदाटी करून त्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून, तलवारीचा धाक दाखवून 2.5 कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा दाखवायला लावले त्याला। आता कर्मचारी बिचारे नोकरीला घाबरतात, दिलीप गांधीचा मनुष्य म्हणलं तर आपली बदली होईल, कुठेतरी लांब पाठवून देतील, आपल्याला नोकरीवर काढून टाकतील, म्हणून बिचाऱ्यांनी कुठेही याला वाचा फोडली नाही। परंतु मी ते कागद सर्व हस्तगत केले, एवढंच नव्हे तर बँकेने एक चौकशी अधिकारी नेमला या सगळ्या प्रकरणासाठी, ॲडव्होकेट दीपक चेंगडे म्हणून, त्यांचा हा सविस्तर अहवाल आहे। याच्यामध्ये आशुतोष लांडगेचं खाते उतारा, आशुतोष लांडगेचे कर्जाचे कसं बोगस कर्ज दिलं याचं सर्व डिटेल याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि हा हा चौकशी अहवाल माझ्या हातात आल्याचं कळल्यानंतर हे व्हायबल झाले सर्वजण। म्हणजे इतके दिवस जे कुठं समोर म्हणजे उत्तर द्यायला होतं मी काय, तुम्ही 10 वर्षापासून तुम्ही कुठलंही पेपर काढून बघा मी कायम आव्हान केलेलं आहे की समोरसमोर या, एकत्र बसून मी सांगतो ते जर खोटं असेल तर मला समोर पटवून द्या, कायदेशीर मार्गाने पटवून द्या। परंतु म्हणते ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही असे लोक असं काम करतात आणि 17 तारखेला मला बँकेच्या आवारात जी मारहाण झाली ती मारहाण मला तिथं करण्याचं कारण एक, ते मला पाहिजे तर बाहेर मारू शकत होती पण बँकेत का मारलं त्यांनी मला, की त्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यावर धाक ठेवायचा होता, जे कर्मचारी वसुली करतायत त्यांना त्यांच्याकडे वसुलील गेले नाही पाहिजे, त्याच्यावर जी चौकशी चालू आहे या चौकशीमध्ये त्यांनी सत्य जबाब नाही दिले पाहिजेत। म्हणजे किती दहशतवादी लोक आहेत ते, म्हणजे एका माझ्यासारख्या वयस्कर माणसाला ते 30-32 वर्षाचा असत त्याच्यामध्ये रग अंगामध्ये एकट्याला गाठून मारहाण करण्याचं धाडस ते पण बँकेत करतो, तो बँकेच्या अधिकाऱ्यासमोर करतो, प्रशासकाच्या उपस्थितीत करतो। म्हणजे तुम्ही मला सांगा कायदा सुव्यवस्थेचा कुठं प्रश्न राहिला, आणि आपण नुसतं मग बँक बुडवल्याच्या भा करतो, गोष्टी करतो, पेपरला वाचतो, मोठमोठे त्याच्यावर मतं व्यक्तो, पण आज आपल्यासमोर आपल्या नगर शहरात असं घडत असताना नगरच्या जनतेने याचं आता कुठंतरी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय चाललं आहे आपल्या नगरमध्ये। हे आपलं नगर म्हणजे संतांची पावन भूमी, साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। या ठिकाणी जर अशा पद्धतीने एक राजकीय नशिबाने मिळालेला राजकीय पदाचा वापर करणारा नेता आणि त्याचा हा हस्तक हे दोघं मिळून जर अशा पद्धतीने हे करत असतील, एखाद्या सभासदाला म्हणा, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला म्हणा, माजी संचालकाला असं जर उघड उघड मारहाण करत असतील तर मला सांगाल किती म्हणजे हा विचार करण्याचा। त्यामुळं आज मनाला मला स्वतःला आत्मक्लेश करून घ्यायचा होता थोडा, आणि जे आपण ज्यांना बापूजींना अहिंसा आणि सत्याची प्रतिमा समजतं, ज्यांचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते,
म्हणून त्यांच्या साक्षीनेच आज जे सत्य ते लोकांसमोर आणायची माझी खूप इच्छा होती, परंतु आता समोरचे सत्याला घाबरतात, त्यांच्याकडे सत्ता आहे पण सत्य नाही आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ते घाबरून आज आले नाहीत।